हॅलो गाईस, चला आज बनवूया आपण घरगुती बिर्याणी। त्यासाठी मी इंडिया गेटचा तिबार बासमती राईस घेतलेला आहे। तर मी गरम पाण्यामध्ये तो बासमती राईस टाकलेला आहे, त्याच्यानंतर मी एक चमच घी टाकलेलं आहे, तेजपत्ता, मिरी, लवंग टाकून आपल्याला मस्तपैकी एक उकळी घ्यायची आहे। म्हणजे 10% आपल्याला कुक करायचं आहे, 10-20%। त्याच्यानंतर लिंबू कापा आणि लिंबूही टाका। त्याच्यानंतर मी कांदा बारीक कापते आहे, कारण आपल्याला गार्निशिंगसाठी आणि बिर्याणीसाठी पण हवं आहे। तर माझं 20% राईस कुक झालेलं आहे, कारण आपल्याला नंतर तो बिर्याणीबरोबर पण स्टीम करायचं आहे। तर त्याच्यानंतर एक पॅनमध्ये किंवा म्हणजे एका भांड्यामध्ये तेल घ्या भरपूर सारं, आणि बटाटे आणि कांदी जी आपण बारीक कापली होती ती फ्राय करून घ्या। हे गार्निशिंगसाठी आपल्याला उपयोगाला येणार आहे। त्याच्यानंतर मी कांदा फ्राय करून घेते आहे। कांदा फ्राय करून झाल्या चला आपण चिकन बनवायला लागूया। चिकन बनवताना कढीपत्ता कांद्याबरोबर टाका, कढीपत्ताचा जो स्मेल आहे ना तो त्याच्यामध्ये राहतो। त्याच्यानंतर जो मी सुहानाचा बिर्याणी मसाला घेतलेला तो टाकते आहे, आणि ह्यात मीठ टाकू नका, कारण त्या मसाल्यामध्ये मीठ ऑलरेडी असतो, नाही तर खार करणार। त्याच्यानंतर टमाटर घ्या, आणि आपण जो मिक्स करून ठेवलेला ना, जो आपण चिकन हळद मसाला आणि दही टाकून, तो आपण चिकन याच्यामध्ये टाकणार आहोत आपल्या ग्रेव्हीमध्ये। आणि आपल्याला यामध्येही पाणी नाही टाकायचं आहे, कारण पाणी टाकलं की तो चिकन नरम पडणार आणि मग त्याला रसा सुटणार, तर ते नको आहे। त्याच्यानंतर आपल्याला घरातले मसाले, हळद मसाला, थोडीशी कोथमीर टाकायची आहे, नंतर आपल्याला टाकायचा कस्तुरी मेथी। कस्तुरी मेथी इज द बेस्ट, खरंच बेस्ट आहे। त्याच्यानंतर पुदिना टाकलेला आहे मी वरून, पुदिना चवसाठी आणि सुगंधासाठी। कस्तुरी मेथी आणि पुदिना इज बेस्ट फॉर बिर्याणी अँड चिकन। तर त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि चिकन आपला कुक झालेला आहे। तर मी अजून 5 मिनटं ठेवते, तिथपर्यंत मी आता बिर्याणीची तयारी करत आहे। तर आता मी फर्स्ट घी लावणार आहे, कारण घी आपण यासाठी लावणार, आपण आपलं ते स्टीम करायला ठेवणार, म्हणजे आपण गॅसवर लो फ्लेमवरती बिर्याणी ठेवणार आहोत, म्हणून खाली चिपकायला नको किंवा जळायला नको, म्हणून आधी घी लावून घ्या, मग आपण लेअर करायला स्टार्ट करूया। तर चिकन टाकलेलं आहे, चिकन खाली ग्रेव्ही जास्त ठेवा आणि पीसेस ठेवा। त्याच्यानंतर जो आपण राईस घेतलेला आहे तो राईस तुम्ही त्याच्या हातानेच मिक्स करून टाका, कारण तुम्ही तो पळीने चमच्याने घेणार तर तो पूर्ण सर्वीकडे पडणार नाही, त्यामुळे तुम्ही हात वापरा आपले राईससाठी। त्याच्यानंतर मी आता जो कलर बनवलं होतं ग्रीन आणि ऑरेंज, तुम्हाला पाहिजे तर टाका, नाही पाहिजे तर नका यूज करू, पण मला थोडंसं असं बनवायचं होतं हैदराबादी बिर्याणी टाईप, म्हणून मी कलर यूज केलेला आहे। छान वाटत होते ते 3 कलर झालेले, व्हाईट, ऑरेंज अँड ग्रीन। त्याच्यानंतर जे मी स्टार्टिंगला जे कांदा आणि बटाटा फ्राय केलं होतं ते टाकते। आता मी कांदा टाकते, त्याच्यानंतर मी बटाटा टाकणार आहे आणि थोडी कोथमीर पण टाकणार आहे। त्याच्याने काय होतं, म्हणजे आपण एकदा बिर्याणी खातो ना तर ती एक वेगळीच चव येते। म्हणे हां, बटाटा तुम्ही लोक टाका किंवा नका, पण एकदा टाकून बघा, खरंच छान वाटतं बिर्याणीमध्ये। आणि त्याच्यानंतर परत आपण ही लेअर झाली तर अजून एक सेम तशीच लेअर बनवणार आहोत। चिकन टाका, चिकन नंतर परत राईस टाका, त्याच्यानंतर कलर टाका ग्रीन आणि ऑरेंज, तुम्हाला पाहिजे तर येल्लो कलरही टाकू शकता। त्याच्यानंतर आपण जे मगाशी करत होतो बटाटा आणि कांदा तेही टाका, आणि ते झाल्यानंतर वरून कोथमीर टाका, कोथमीर आणि परत पुदिना टाका, आणि ते टाकल्यावर आपण ते एकदा 5-10 मिनटासाठी, म्हणजे मॅक्सिमम 10-15 मिनटासाठी तुम्ही स्लो गॅसवर ठेवून द्या, कारण आपण जेवढं स्लो गॅसवर ते स्टीम करणार म्हणजे कुक करणार तेवढं ते जास्त तांदूर फुलणार। आणि मी एकीकडे फोटो पण काढत होते आणि व्हिडिओ कॉलवर मी बोलत पण होते आणि एका साईडला व्हिडिओ शूट पण करत होती। हां, तर चला आता आपण आपलं झालेलं आहे कोथमीर, पुदिना, बटाट वगैरे। तर आता मी भाकरीचा तवा घेतलेला आहे आणि मीडियम गॅसवर तो मी ठेवणार आहे। तुम्ही डायरेक्टही ठेवू शकता, म्हणजे काही जण असं पीठ लावतात आणि मग त्याच्यावर प्लेट ठेवून ते कुक करतात, तर नाही, मी भाकरीचा तवा घेतलेला आहे आणि मी मस्तपैकी 10-15 मिनटं कुक करत होती स्लो गॅसवर। त्याच्यानंतर मी त्याच्यावर खलबत्ता ठेवलेला आहे, म्हणजे वाफ बाहेर जायला नको। एका साईडला रायता बनलेला आहे आणि आता बघा माझी बिर्याणी छान झाली होती, म्हणजे आपण जी बाहेर खातो ना सेम तीच टेस्ट येत होती। म्हणून केव्हा पण आपल्याला काय बनवायचं असेल, बाहेर खायचं असेल, तर यार घरात ट्राय करा यार, छान बनते बिर्याणी। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। थँक्यू।